ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, मी एक काल व्हिडिओ टाकला, त्याच्या अगोदर पण एक व्हिडिओ टाकला होता की जी का आपल्या घरातील अविवाहित जिचं का लग्न झालेली व्यक्ती लहान मूल 5 दिवसाचंही असेल तर आपल्या घरामध्ये दोष लागतो. त्या व्यक्तीचा अतृप्त आत्मा आपल्या घरामध्ये भटकत असल्यामुळे त्याचा खूप आपल्याला त्रास होतो, आपली प्रगती खुंटते, घरामधील लग्न कार्य कुठलं कार्य व्यवस्थित होत नाही, घरामध्ये एखाद्यावेळेस आत्महत्या जाळून घेणे वगैरे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जे का भयानक असू शकतात अशा गोष्टी घडत असतात. आर्थिक परिस्थितीच्या बाबतीतही आपल्या घरामध्ये अशा गोष्टी घडत असतात, नवरा बायकोचं पटत नाही, मुलाचं लग्न झालं तरी ते टिकत नाही अथवा लग्न होत नाही, अगर एखादी घरातील व्यक्ती पळून जाऊ शकते, कुठंतरी बेपत्ता असू शकते, बऱ्याचशा अशा काही घटना आहेत की जे का घरामधील अविवाहित म्हणजे आपण त्याला मुंजा म्हणतो अशी व्यक्ती वारल्यानंतर मृत्यू पावल्यानंतर अशी घटना घडते. अगर असं होत राहतं समस्या निर्माण होत असतात तर त्यासाठी मी व्हिडिओ टाकला होता काल. ते कसं करायचं ते त्याच्याविषयी माहिती दिली होती मी तुम्हाला आणि ती माहिती पाहून बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया केली की आमच्या इकडे आम्ही शहरातमध्ये राहतो, आमच्याकडे पिंपळाचं झाड नाही आहे, ते खूप दूर आहे, तिथं जाता येत नाही, माझी नोकरीची वेळ असते, मला ड्युटीवर जावं लागतं, मला कामामुळे बाहेर फिरता येत नाही वगैरे. म्हणजे ते काय होतं नेमकं की मी का त्यांना सांगितलं की आता चैत्र महिना चालू आहे आणि त्याच्यापासून तुम्ही सुरुवात करा की शनिवारी पूजा करा पिंपळाच्या झाडाची, ते सांगितलं होतं मी त्याच्यामध्ये. तर त्यांनी अशा तक्रारी केल्या आहेत बऱ्याच जणांनी की आमच्याकडे सोय नाही ती. बर, आणि दुसरी एक समस्याबद्दल बोललो होतो की आता हा चैत्र महिना आणि श्रावण महिन्यामध्ये कमीत कमी 5 मुलं 12 वर्षाच्या आतील 5 मुलं घरी जीव घालायचे असतात, पिंपळाच्या झाडाची पूजा अर्चा करून अभिषेक करून घरी जीव घालायचं असतं, त्यांचं दर्शन घ्यायचं असतं, त्यांना दक्षिणा वगैरे द्यायची असते आणि वस्त्रदान वगैरे काही करायचं जेवढं घडण तसं करायचं असतं. तर त्याबद्दलही बऱ्याच जणांनी शंका व्यक्त केली आहे की म्हणले आम्ही शहरामध्ये राहतो आणि शहरामध्ये मुलं भेटत नाहीत, मुलं असतात पण लोकं घरी पाठवत नाहीत कारण संशय घेतात की कशाला काय तुमचं आमचं नको मूल वगैरे अशा प्रकार काही होतो आहे. तर आणि पिंपळाचं झाड वि नाही, आता हे दोन्ही प्रकार आम्हाला जमू शकत नाहीत आणि आमच्यात तर असं झालेलं आहे, मग काय करायचं त्याच्यावर. तर मी तुम्हाला सांगतो एवढं घाबरायसारखं अगर एवढं डोक्याला विचार करायसारखं काही नाही आहे, जर तुमच्याकडे जरी पिंपळाचं झाड नसेल ठीक आहे आणि मुलंही येत नसतील तर तुम्ही मुलांसाठी अन्नदान जी का अनंत आश्रम असतो तिथं तुम्ही तिथं त्या मुलांच्या नावानं घरी ताटं वगैरे तिथं घेऊन बनवा ते, म्हणजे सर्व अन्न तिथं निघून द्या वाटल्यास 5-5, 10-50 लोकांना तिथल्या अगर मुलांना द्या ते अन्न. एक पर्याय तुमचा असाही सुटू शकतो. आणि दुसरा गोष्ट म्हणजे जरी छोटंसं जरी झाड असेल कुंडीमध्ये असेल काही असेल तरी चालतं ते, असं काही नसतं. जरी याहूनही तुम्हाला काही जमत नसेल तरी बऱ्याच जणांनी विचारलं की तुमच्याकडे तशी सोय आहे का, तर आहे आपल्याकडे पण सोय तशी, पण शक्य तेवढं तुम्ही केलेलं बरं राहतं कारण स्वतः केलेलं खूप काही चांगलं असतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं करायला की जेणेकरून तुम्हाला खर्च येणार नाही. आता आमच्याकडे म्हटलं तर खर्च येतो, कसा येतो तुम्हाला आता पिंपळाच्या आपल्याकडे सगळी सोय आहे, तर पिंपळाचं झाड आहे उंबराचं झाड आहे, तर मी ती सगळी व्यवस्था केलेली अशी समजा ज्यावेळेस अडचण निर्माण होतात शहरातील लोकांना त्यावेळेस आम्ही तशी सोय इथं केलेलीच आहे की इथं पिंपळाचं उंबराचं हे जी काय आहे वृक्ष ते आहे तिथं समजा रेडी तिथं सध्या आणि तिथं अभिषेक बी केला जातो प्रत्येक शनिवारी केला जातो. बऱ्याच जण मंडळी सांगतात की आमचा अभिषेक आम्हाला तिथं करता येत नाही आम्हाला वेळ नाही, तरी तुम्ही आमच्या नावानं तिथल्या पिंपळाच्या झाडाला आमचा जी मुंजा जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीच्या नावानं तुम्ही तिथे करा.
म्हणून सांगतात. तर त्यासाठी आपण इथं करतोत ही अभिषेक वगैरे करतोत, पण शक्यतोवर तुम्ही केलेल्या बऱ्या राहतात गोष्टी अशा. आणि अन्नदानाच्या बाबतीत म्हटलं तर आपण समजा पित्रांसाठी जे अमुशालावी अन्नदान इथे करतोत ते पित्राच्या नावानं करतोत. आणि आता हे चैत्रात आणि श्रावणमध्ये जी का मुंज असतात, मुलं असतात, त्या मुलांसाठीही आपण तशी व्यवस्था करतो. कारण बऱ्याच वेळेस शहरामध्ये गवसत नाही, तर आमच्याकडे इथं ऑलरेडी असतात. कारण काय असतं, इथं मंदिर असल्यामुळं इथं प्रसादाला वगैरे, अगर आम्ही सांगितलं की या मंदिरात आज कार्यक्रम आहे, मुंजाचा कार्यक्रम आहे, आता समजा जेवायला या, तर ते येतात मुलं. हे तसं आमच्याकडे इथं संशयास्पद घेत नाहीत, कुणी काय बोलत नाही, कारण मंदिरातला प्रसाद आहे, प्रत्येकजण येतात, तसं काही नाही. तुम्ही पाच काय, आमच्याकडे 50 मुलं येतात, कारण इथं जवळपास शाळा आहे. शाळेतील जर एक सांगितलं तर अख्खीची अख्खा शाळा उलटते आमच्याकडे. तसं काही नाही, आमच्याकडे हे पहिल्यापासून चालत असे, आमच्याकडे संशय वगैरे काही येत नाही त्यांना. आणि आम्ही करतोच बी त्यांची सोय तशी. अशी एरेबी अमावस्येला ते मुलं येतात, त्यांना माहीत झाला कार्यक्रम आज आहे तर ते येतात, न सांगता सुद्धा येतात. बऱ्याच जणांना माहिती आहे ना, मुलांना जवळ आहे शाळा इथं इथल्या इथं. तर अशा पद्धतीनं जरी तुम्हाला ते अडचण असेल की मुलं कसे जीव घालायचे शनिवारी, तर हा भी प्रकार करता येतो तुम्हाला. इथे तुमच्यासाठी अगर तुमच्या जी का व्यक्ती केलं त्याच्या नावानं तुम्हाला अन्नदान करता येईल, अन्नदान करता येईल. इथे काही अडचण नाही, फक्त सांगा तुम्ही किती म्हणजे काय करायचं, कुणाचं नाव आहे वगैरे त्याचं माहिती. आणि वस्त्रदानसुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे की याचे गमजाना, याचे टोप्या वगैरे. आणि त्यांना कमीत कमी मुलांसाठी 11 रुपये दक्षिणा ठेवावं लागते प्रत्येक मुलांना. तर ते दक्षिणा ह्या सर्व गोष्टी जर पाठवल्या तर आम्ही ती तुमची सेवा तुमच्या त्या व्यक्तीच्या नावे करून घेऊ, काही अडचण नाही. आमचं हे कार्याचं आहे, आम्हालाही सामाजिक कार्य करायचं आहे. तुमची समस्या सुटण्यासाठी आमचा हा सहकार्य असतं, आम्ही सतत करत असतो काही नाही. पण तुम्ही शक्यतो केलेल्या बऱ्या राहतात गोष्टी म्हणून तुम्हाला सांगितल्या जातात. तरी जर तुमची काही समजा अडचण असेल आणि तुम्हाला काही समजा नाही जमत ही करायला गोष्टी, अभिषेक अथवा पूजा, ह्या गोष्टी पिंपळाच्या झाडाची पूजा, तर इतर तर आपल्या पूजा चालूच असतात, पण जरी हे जमत नसतील तर सोय त्या व्यक्तीच्या तुमच्या कुणाच्या नावाने करायची ती आपण पूजा अथवा इथं अभिषेक केला जातो. तर तुम्हाला जर त्याच्याविषयी काही माहिती हवी असेल तर व्हॉट्सअपवर तसं सांगा. तुमचं उद्याच्याला समजा शनिवार आहे, उद्या जरी कुणाचं काही करायचं असतील, अभिषेक असेल, अगर अन्नदान जर मुलांसाठी मुंजांसाठी जरी करायचं असेल तर आजची आज आम्हाला कळवा, म्हणजे तुमची सोय करून घेता येईल. तुमची काय जी कार्यक्रमाविषयी काय आहे अडचण ते दूर करता येते. तर आलं लक्षात तुमच्या, तर आपण आता आपला निरोप घेऊया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा.